नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. गुड इव्हनिंग. चला तर मी PSI अतुल जगताप तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. वेलकम. कंबाईंड पूर्व परीक्षेसाठीचे असणारे आपले PYQ या सेशनमध्ये आपण ॲनालिसिस पाहणार आहे, त्याचं डिस्कशन घेणार आहे. त्याचबरोबर याचा फायदा जो की आपल्या येणाऱ्या राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षेसाठी होईल. उद्या बाकीचे सर्वांना गुड इव्हनिंग. यस, परीक्षेची तारीख जी की आपल्या सर्वांना माहिती आहे, जाहीर झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, प्रश्न प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे प्रश्नांची. त्याचबरोबर टेस्ट सुद्धा, रिव्हिजन तर तुम्ही करतच असाल, बरं, सर्वजण रिव्हिजन. यस, हे जे की आपल्या परीक्षेसाठी असणारे महत्वाचे मुद्दे आहेत, ते जे की आपण या भागामध्ये. यस, वेलकम, गुड इव्हनिंग. तर हे जे की आपले असणारे महत्वाचे घटक, यामध्ये आपल्याला जे की काय PYQ त्याचबरोबर रिव्हिजन हे जे की महत्वाचे आहे, बरं. तर जे की काय जास्तीत जास्त रिव्हिजन आपल्या झालं पाहिजे, त्याचबरोबर आपण जे वाचतोय त्याचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. तर या घटकासाठी जे की आपण PYQ घेतोय, PYQ घेण्यामागचं कारण तेच आहे. ठीक आहे, चला तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. प्रश्न बघा, पस्तीसच्या कायद्यानुसार उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरल कडे होतं. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेले आहेत आणि कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे जे की प्रांतांना देण्यात आलेले आहेत. कोणतं विधान जे की यामध्ये बरोबर आहे? अ आणि ब, ब आणि क, अ आणि क की वरील पैकी सर्व. चला तर पर्याय क्रमांक काय? अ आणि ब हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. पस्तीसच्या कायद्यानुसार जे की उर्वरित अधिकार हे कोणाकडे होते? गव्हर्नर जनरल कडे होते. हे विधान जे की काय बरोबर आहे? पस्तीसच्या कायद्याने गव्हर्नर जनरल कडे असणारे उर्वरित अधिकार. अमेरिकेमध्ये कोणाकडे आहेत? तर राज्यांकडे आहेत. कॅनडामध्ये कोणाकडे आहेत? कॅनडामध्ये प्रांतांना नाही तर केंद्राकडेच आहेत, बरं. केंद्र प्रबळ हे जे की आपण तरतूद कॅनडाकडून घेतलेली आहे. आपल्या इथे सुद्धा उर्वरित अधिकार जे की कोणाकडे आहेत? केंद्राकडे आहेत. त्यामुळं हे जे की काय चुकीचं होतं, प्रांत नाही. पर्याय क्रमांक एक हे जे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, अ आणि ब. बाकीचे सुद्धा तरतुदी आपण पाहून घेऊया, कोणकोणत्या देशाकडून आपण कोणकोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत. याच्या आधी सुद्धा जे की पाहिलेलं होतं आपण एक रिव्हिजनसाठी. चला, संसदीय शासन पद्धती इंग्लंड, मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून आहे, मूलभूत हक्क अमेरिका, त्याचबरोबर हे फक्त मी महत्वाचे सांगतो, बाकीचे सुद्धा आपण जे की पाहिलेले आहेत, बरं. इम्पीचमेंट असेल, त्याचबरोबर राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. न्यायमंडळाचं स्वातंत्र्य अमेरिका, न्यायालयीन पुनरावलोकन हे सुद्धा अमेरिका आहे, कायद्याचं अधिराज्य इंग्लंड. त्यानंतर सामूहिक जबाबदारीचं तत्व हे सुद्धा इंग्लंडकडून घेतलेलं आहे.
कायद्याची निर्मिती इंग्लंड, संसदेच्या दोन्ही सभागृहाचं संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलियाकडून, यस समवर्ती सूची, व्यापार समवर्ती सूची पण आहे पाहिजे की याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया. त्यानंतर संघराज्याची पद्धती कॅनडा आहे, शेषाधिकार सुद्धा कॅनडाकडून घेतलेले आहे. तर ते जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं, शेषाधिकार प्रांतांना इतर केंद्राकडे आहे. जर लोकसभेचे सभापती, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती जर दोघेही उपस्थित नसतील तर संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? राज्यसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद आणि राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित असणारा सभासद. चला, यस सर्वांचं स्वागत आहे. द्या उत्तर. पहिलाच प्रश्न झालेला होता. संयुक्त बैठक, संयुक्त बैठक जे की घटनेच्या कलम आपल्या 108 मध्ये, कलम 108 संयुक्त बैठक, हे जे की तत्व आपण आताच मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं, ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेलं आहे. बरोबर. तर जर सभापती, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही जर काय उपस्थित नसतील त्यावेळेस कोण असणार आहे अध्यक्षस्थानी? तर जे की राज्यसभेचे उपाध्यक्ष. पर्याय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हे ते त्या ठिकाणी काय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहे, अध्यक्ष नाही उपाध्यक्ष. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, कोणतं विधान बरोबर नाहीये, चुकीचं विधान कोणतं यामध्ये? घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा एखाद्या खासगी सभासदाकडून मांडलं जाऊ शकतं आणि त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज नसते. दुसरं विधान, घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याच्यावरती बंधन नाही. चुकीचं विधान काय यामध्ये? संयुक्त बैठकीचा अध्यक्ष होण्यासाठी तयार आहे, त्यासाठी काय व्हावं लागेल बघ. आपच्या मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं, लोकसभेचे सभापती, उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष यापैकी व्हावं लागेल जर व्हायचं असेल. ठीक आहे, चला काय चुकीचं काय यामध्ये? उत्तर द्या, ज्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. कोणतं विधान बरोबर नाहीये? चल, या ऑप्शन मध्ये सुद्धा बऱ्याच जणांची फसण्याची शक्यता आहे. बरं, कोणतं विधान बरोबर नाही तर ही दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत. बरोबर. घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून किंवा एखाद्या खासगी सभासदाकडून सुद्धा मांडलं जाऊ शकतं. घटना दुरुस्ती विधेयक कलम 368. बरं, मंत्री सुद्धा मांडू शकतो किंवा एखादा खासगी सदस्य सुद्धा. बरं, त्याचबरोबर त्याला राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज नसते. बरं, राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज नाहीये आणि एखाद्या घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याच्यावरती सुद्धा बंधन नाहीये. फक्त लवकरात लवकर ते द्यावं असं जे की त्याच्यामध्ये तरतूद, जसं की आपलं GST बाबतीमध्ये जर पाहिलं तर 121 घटना दुरुस्ती जी होती GST, त्याच्यामध्ये काही निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची सुद्धा संमती आवश्यक होती. तर त्या राज्यांनी किती कालावधीमध्ये द्यावं, किती कालामध्ये त्या संमती द्यावी याच्याबद्दल काही बंधन नाही. बरं, ते जे की लवकरात लवकर फक्त द्यावं अशी जे की तरतूद आहे. तर ही दोन्ही विधानं जे की काय होती बरोबर होती. बरं, दोन्ही विधानं बरोबर, एकही विधान चुकीचं नाही आहे. पर्याय क्रमांक 4 हे जे की या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन सुद्धा वाचताना येस बारकाईने पाच झाला किंवा याच्यामुळे सिली मिस्टेक जे होतात ते या अशा वाचण्यामध्ये सुद्धा होऊ शकतात, हे जे की तुम्हाला लक्षात आलं असत. तर घटना दुरुस्ती विधेयक हे जे की संसदेमध्ये विशेष बहुमताने संमत
करता येईल दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे काय विधेयक संमत करावं लागतं. एकमत न झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवता येणार नाहीये. बरं, संयुक्त अधिवेशन फक्त सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीमध्ये आहे, घटना दुरुस्ती विधेयकाला ती तरतूद नाहीये. दुरुस्ती करणारे विधेयक संसदेने संमत केल्यावरती राज्य विधिमंडळाकडे पाठवलं जाईल. त्याला निम्या अर्ध्या राज्यांच्या विधानसभांनी जे की विधेयकाला संमती दिल्यावरच ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवलं जाईल. त्याची की काय तरतुदी पुढील प्रमाणे कोण कोणत्या, एक प्रत्येक विधेयक राज्य विधिमंडळाकडे पाठवलं जाणार नाही, जे की काय महत्वाचे जे तेवढंच फक्त पाठवलं जातील. तर कोण कोणते आहेत पाहते, राष्ट्र आपल्या राज्यांच्या विधानसभांकडे कोणकोणतं विधेयक पाठवलं जाऊ शकतं संमतीसाठी. तर हे जे की राष्ट्रपतींची समजा निवडणुकीची पद्धत बदलायची असेल, कलम 54 आणि 55 मध्ये बदल करायचा असेल, तर ते विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभांमध्ये सुद्धा पाठवलं जाईल. संघाने राज्याचे कार्यकारी अधिकार, सर्वोच्च उच्च न्यायालय, त्यानंतर न कायदेविषयक संघाने राज्यांचे असणारी विभागणी, विभाग प्रकरण जे काय विभाग 11, भाग 11 आणि प्रकरण 1 त्यानंतर संघ राज्याने समवर्ती सूची परिशिष्ट 7, राज्यांचं प्रतिनिधित्व परिशिष्ट 4 आणि कलम 367 याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर जे की ते विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने त्याचबरोबर विधानसभेकडे सुद्धा पाठवलं जाईल. निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची त्याला संमती मिळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संमतीसाठी आलेल्या घटना दुरुस्ती विधेयकाला नाकारण्याचा किंवा पुनर्विचारणासाठी पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाहीये. बरं, कालच्या याच्यामध्येच आपण अमेंडमेंट सुद्धा जी की पाहिली होती 24वी घटना दुरुस्ती. बरोबर, तर हे जे की या आपल्या प्रश्नाचं काय होतं उत्तर होतं. पुढचा अयोग्य हेतू. बरं, अयोग्य हेतू मॅलाफाईड या आधारावरती राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येतो. दुसरा, अन्य विधी नियमाप्रमाणे वटहुकूम हा देखील गतकालापासून लागू होऊ शकतो आणि घटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. कोणतं विधान जे की यामध्ये काय बरोबर आहे सांगा. अ आणि ब, ब आणि क, क आणि ड की वरील पैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर काय ते सांग मित्रांनो. पर्याय क्रमांक 4, सर्व विधाने जे की काय आहेत बरोबर आहेत, सर्व विधाने बरोबर आहे. अयोग्य हेतू या आधारावरती राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याचा जो काही निर्णय आहे, राष्ट्रपतींचा वटहुकूम जो की कलम 123 येणार, कलम 123 वटहुकूम काढण्याचा अधिकार जो की न्यायालयामध्ये त्याच्यावरती प्रश्न काय उपस्थित करता येतो. अयोग्य हेतूने जर असेल तर न्यायालयामध्ये त्याच्यावरती प्रश्न उपस्थित होऊ शकतो. दुसरं, अन्य विधी नियमाप्रमाणे वटहुकूम हा देखील गतकालापासून सुद्धा लागू होऊ शकतो. तर मागच्या दिनांकापासून सुद्धा जो की लागू होईल हे जे की आपण बऱ्याच कायद्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तर वटहुकूम काढल्यानंतर न त्याची जी तारीख होती त्या तेव्हापासून सुद्धा ते लागू होतात. हे जे की हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि घटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही, घटना दुरुस्तीसाठी वटहुकूम काढला जाणार नाहीये, हे सुद्धा विधान काय बरोबर आहे. सर्व विधाने जे की बरोबर होती. पर्याय क्रमांक 14, अ ब आणि क. पुढचा, कोणतं मार्गदर्शक तत्व हे जे की समाजवादी तत्व नाहीये. समाजवादी तत्व नसलेलं मार्गदर्शक तत्व कोणतं, DPSP. सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन, समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य, समान नागरी कायदा आणि संपत्ती आणि उत्पादन साधनांचं केंद्रीकरण रोखणं काय उत्तरलेलं असेल. Thank you.
यस, डेली प्रश्न सोडवलेच पाहिजेत आपण सर्वांनी. परीक्षेच्या कालावधीपर्यंत प्रश्न झालेच पाहिजे, बरोबर? तर जेणेकरून एक कॉन्फिडन्ससुद्धा जेणेकरून आपल्यामध्ये निर्माण होईल, आपण जे वाचतोय त्याचं उत्तर आपल्याला 100% येत आहे, तो एक कॉन्फिडन्ससुद्धा आपला बिल्डअप होणं गरजेचं आहे. कारण परीक्षा ही जर आपण पाहिलं, परीक्षा ही आपल्या अभ्यासाबरोबरच कॉन्फिडन्सची सुद्धा परीक्षा आहे. पण असा जर प्रश्न आला तर मी तो उत्तर 100% देऊ शकतो ही एक खात्री आपल्या मनामध्ये असलीच पाहिजे. चला, तर मार्गदर्शक तत्व खालीलपैकी कोणतं समाजवादी तत्व नाही येत, ते पर्याय क्रमांक 3. समान नागरी कायदा, समान नागरी कायदा कलम 44, बरोबर? कलम 44 हे जे की समाजवादी तत्वाचा भाग येणार नाही आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं गांधीवादी तत्वे, त्याचबरोबर समाजवादी तत्वे, गांधीवादी आणि उदारमतवादी तत्वे, असे जे की 3 प्रकार आपल्याला करता येतील. तर हे जे की कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. चला, कोणकोणते पहा. समाजवादी तत्व सर्वात पहिल्यांदा कलम 38(1), सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाने मुक्त समाज व्यवस्थेची निर्मिती करणं. 38(1), 38(2) समाजवादी तत्वच आहे. उत्पन्न दर्जा संविधा संधी याबाबत विषमता कमी करणं. व्यक्तींना समान न्याय आणि संधी. बेकारी, वृद्धत्व, आजारपण, अपंगत्व आणि सार्वजनिक सहाय्य हे सुद्धा आहे. कामगारांना न्याय आणि मानवी वातावरण. 43 सर्व कामगारांना वाजवी वेतन. 43(a) कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभाग, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. 44(b) नाही, सॉरी, 43(b) पाहिजे होतं ना. 43(b) आहे राज्य संस्था सहकारी संस्थांची निर्मिती, हे 43(b) करा याच्यामध्ये. त्यानंतर C40, समाजातील अनुसूचित जाती जमाती इतर दुर्बल घटक यांना शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी असणारा हातभार 46 मध्ये आहे. 47 मध्ये लोकांना आहार आणि जीवनमान उंचावणे, तर हे जे की आपली समाजवादी तत्व येतात. त्यानंतर गांधीवादी तत्वे, गांधीवादी तत्वांमध्ये 40 मध्ये, 40 मध्ये जे की काय, 40 मध्ये आपल्याला स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करता येईल अशा रीतीनं संघटन स्थापन करणं, ग्रामपंचायतीचा आपला गाव तयार करणं 40 मध्ये, स्वशासनाचे घटक करते अशा रीतीनं संघटन ग्रामपंचायत स्थापना. 43 मध्ये सहकारी तत्वावरती कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा आहे. 47 आरोग्य अपायकारक अशा मादक द्रव्यांचा प्रतिबंध आहे. दारूबंदी जी केली जाते, पर दारूबंदी जी की कलम 47(4) आधारावरती करता येऊ शकते. 48 गाई वासर जनावरांच्या कत्तलीला असणारी बंदी, तर हे जे की यामध्ये येणाऱ्या तरतुदी होत्या. त्याचबरोबर उदारमतवादी जर पाहिलं, काही काही मिक्स सुद्धा याच्या त्याच्यामध्ये उदारमतवादी 44(1), 44 उदारमतवादी मध्ये येणार आहे. समान नागरी कायदा 6(45) मध्ये 6 वर्षापर्यंत मोफत शिक्षण. 48 आधुनिक व वैज्ञानिक आधारावरती कृषी क्षेत्राचा विकास. ए वन्यजीव संवर्धन. 49 महत्वाची स्मारक स्थळे यांचं जतन. यस, घटनेमध्ये तर तसं नाही आहे, घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण दिलेलं नाही. आपण आपल्या सोयीनुसार जे की याचे प्रकार केलेले आहेत, उदारमतवादी, समाजवादी कोणते आणि गांधीवादी कोणते. 50 न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून विलग. आणि 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि अबाधित सुरक्षितता अबाधित राखणं, तर हे जे की उदारमतवादी असणारी तत्व येणार आहे. तर हे 3 प्रकार येतात, उदारमतवादी, गांधीवादी आणि समाजवादी. पर्याय क्रमांक 3 हा जो की समाजवादी नाही तर उदारमतवादी मधला आहे. चल, नेक्स्ट. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहांचेच, हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजे. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. कोणतं विधान बरोबर आहे? फक्त फक्त ब दोन्ही का दोन्ही नाही.
चला 100% उत्तर सर्वांचं बरोबर. आणखी कोण राहिलं असेल तर उत्तर देण्याचं तर उत्तर द्या. पर्याय क्रमांक तिसरा, दोन्ही विधानक आहेत बरोबर आहे, बरं दोन्ही विधान बरोबर आहे. बाकी कोण राहिलं का उत्तर? राहेस रामेश्वर, नयन, मनीषा, अक्षय आणि सुजाता यांचं उत्तर जे की काय बरोबर आहे सर्वांचं, दोन्ही विधानं जे की काय आहेत बरोबर आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच, म्हणजे खालच्या लोअर हाऊसचे जे की हाऊस ऑफ कॉमन्स, बरं हाऊस ऑफ कॉमन्स आणि आपल्या इकडचं सामान्य गृह जे की काय लोकसभा याचे जे की सदस्य असले पाहिजे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हा हाऊस ऑफ कॉमन्स असला पाहिजे. भारतामध्ये काय आहे? भारतामध्ये कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेला व्यक्ती सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो, पंतप्रधानाची नेमणूक होऊ शकते. फक्त काय, 6 महिन्याच्या आतमध्ये, 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही एका सभागृहाचं जे की सदस्यत्व प्राप्त करणं गरजेचं आहे, परंतु 6 महिन्याच्या आतमध्ये, अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आत प्राप्त करणं गरजेचं आहे. तर दोन्हीही बरोबर आहे यामध्ये. पर्याय क्रमांक तिसरा, ठीक आहे. चला पुढचा, नकार अधिकाराबाबत आपल्याला काय करायच्यात? जोड्या लावायच्यात. निरंकुश, गुणात्मक, तात्पुरता आणि पॉकेट. विधेयकाला मंजुरी अथवा नकार देणं अथवा ते परत पाठवणं. कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकतं. कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकतं. आणि विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे. काय याचं उत्तर? चला, आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर एकाच ऑप्शनमध्ये येऊ शकतं, फक्त तो एक ऑप्शन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बरं, एक ऑप्शन उत्तर इथं सर्वांना माहिती आहे, फक्त तो एक ऑप्शन काय आहे? चला येस, चला. पर्याय क्रमांक दोन हे जे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बाकीचे उत्तर का देत नाही, चुकू द्या, उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही आहे, पण उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. पर्याय क्रमांक दोन हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, नकार अधिकाराबाबत काय असणार आहे? तर निरंकुश, एका ह्याच्यावरून पण आला असतं याच्या, किंवा दोन माहिती पाहिजे होती, ठीक आहे, दोन माहिती असणं आवश्यक होतं. निरंकुश नकार अधिकार, निरंकुश याच्यामध्ये जे की काय, तर चौथं, विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणं. बरं, निरंकुश नकार अधिकार आहे, विधेयकाला काय मान्यता देण्याचं टाळणं, कोणतीही कृती न करणं. गुणात्मक जे की काय, गुणात्मक नकार अधिकार, कायदेमंडळ याच्यावरती विशेष बहुमताच्या माध्यमातून जे की मात करू शकतं. गुणात्मक नकार अधिकार जो की अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे आपल्याला पाहायला मिळतो, आपल्या इकडे नाही, आपल्या राष्ट्रपतींना हा गुणात्मक अधिकार प्राप्त नाहीये. तात्पुरता नकार अधिकार, तात्पुरता जो की काय, कायदेमंडळ साध्या बहुमताच्या आधारे जे की मात करू शकतं. आणि पॉकेट वेटो जो की काय, तर याच्यामध्ये पहिला, विधेयकाला मंजुरी अथवा नकार न देणं किंवा ते परत पण न पाठवणं, कोणती ऍक्शन त्याच्यामध्ये जे की काय न घेणं, हे जे की येणार आहे. कोणत्या विधेयका संदर्भात हा जो की पॉकेट वेटो वापरण्यात आला होता सांगा. ज्ञानी झेल सिंग यांनी हा जो की पॉकेट वेटोचा वापर केलेला होता, बरं, तत्कालीन राष्ट्रपती, कोणत्या विधेयकाच्या संदर्भातला होता ते सांगा. यस, पोस्टल बिलाच्या संदर्भात, बरं, पोस्टल बिलवरती कोणतीही ऍक्शन, बरं, कोणत्या विधेयकाला मंजुरी पण नव्हती दिली, ते परत पण नव्हतं पाठवलेलं, तर ते जे की काय पोस्टल विधेयक होतं, ज्ञानी झेलसिंग यांनी जे की त्याचा वापर केलेला होता. परत पर्याय क्रमांक दोन हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा,
घटनेमध्ये राज्यपालांची निवडणूक हे जे की प्रौढ मताधिकाराने व्हावे अशी तरतूद होती. राज्यपालांच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारलेली आहे. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालांच्या संबंधी करण्यात आलेली नाही. योग्य विधान कायद्यामध्ये बरोबर आहे. सर्व विधानाचे की काय बरोबर आहे. पर्याय क्रमांक चौथा अ ब आणि क तीनही विधान बरोबर आहे. आपल्या घटनेमध्ये घटनेचा मसुद्यामध्ये सांगितलं, तर मसुद्यामध्ये आपल्या राज्यपालांची जी निवडणूक आहे तर ती प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. बरं, पण चर्चा अंती काय ठरलं की राज्यपाल जर निवडणुकीच्या माध्यमातून आपण जर निवडले तर त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये. त्यामुळं आपण राज्यपालांच्या नियुक्तीबाबत आपण अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारलेली आहे. बरं, कॅनडियन पद्धत जे की केंद्राकडून राज्याची होणारी, राष्ट्रपतींकडून होणारी राज्यपालांची नियुक्ती. बरोबर, त्यानंतर ना आणि अमेरिकेमध्ये जर पाहिलं, अमेरिकेमध्ये प्रौढ मताधिकाराने त्यांची निवडणूक होते. हे एक बरोबर आहे. दुसरं सुद्धा आणि 42व्या घटनादुरुस्तीनंतर ना मंत्रिमंडळाचा सल्ला जो की राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे, परंतु तशी तरतूद आपल्या राज्यपालांच्या संबंधित करण्यात आलेली नाही आहे. बरं, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एकच मिनिट तुम्हाला नॉईज जे की येत असेल. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. तर ही सर्व विधाने जे काय होती बरोबर होती. पर्याय क्रमांक 4 राजशिष्टाचार शिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये राज्यामध्ये खालीलपैकी कोणाचं स्थान जे की सर्वात वरचं आहे. राज्यामध्ये असणारं सर्वात वरचं स्थान कोणाचं आहे. उपपंतप्रधान, माजी राष्ट्रपती, घटक राज्यांचे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. चला राज्यामध्ये विचारलं होतं, राज्यामध्ये सर्वात वरचं स्थान खाली दिलेल्या पैकी घटक राज्यांचे राज्यपाल यांचं जे की असणारे सर्वात वरचं. पर्याय क्रमांक 3 हा जो की यामध्ये योग्य आहे. ऑर्डर ऑफ प्रेडेन्स हे जे की आपण याच्या आधी सुद्धा पाहिलं होतं, एक नंबरला ओव्हरऑल जर पाहिलं तर राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, 3 नंबरला PM, 4 नंबरला गव्हर्नर, 5 नंबर माजी राष्ट्रपती, 5 उपपंतप्रधान, 6 चीफ जस्टिस ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ लोकसभा, 7 बरेचसे कॅबिनेट मिनिस्टर, त्यानंतर चीफ मिनिस्टर, प्लॅनिंग कमिशन जे की आता नाही आहे, चला बाकीचे माजी पंतप्रधान, आणखी यस 7 काय भारतरत्न ज्यांना मिळालेलं आहे, होल्डर ऑफ भारतरत्न 7. 8 यस अँबॅसेडर्स, बरं, अँबॅसेडर, हाय कमिशनर ऑफ कॉमनवेल्थ, चीफ मिनिस्टर स्टेट आउटसाइड, बाहेरच्या राज्यांमध्ये जर गेले तर त्यांचा दर्जा 8 नंबरचा येणार आहे मुख्यमंत्र्यांचा. गव्हर्नर सुद्धा रिस्पेक्टिव्ह स्टेट, बाहेरच्या राज्यांमध्ये जर ते गेले तर त्यांचा क्रमांक 8. 9 जज सुप्रीम कोर्ट, 9 3 लक्षात ठेवायचे कोण कोण आहेत, UPSC चेअरमन, इलेक्शन कमिशनर आणि कॅग हे जे की 9 येणार आहे. याच्यावरती प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला होता. बरं, 9 त्यांच्या वरचं स्थान, त्यांच्या खाली डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा,
राज्यसभेचे उपाध्यक्ष सुद्धा याच्या 10व्या नंबरवरती येणार आहे. त्यानंतर उप यस डेप्युटी चीफ मिनिस्टर, डेप्युटी स्पीकर लोकसभा, त्यानंतर प्लॅनिंग कमिशन, मिनिस्टर ऑफ स्टेट, हे सर्व बाकीच्या तरतुदीसुद्धा आपण घेतलेल्या होत्या. पण याच्यावरती जर प्रश्न आला तर तो आपल्याला 100% आला पाहिजे. तर हे मागचा एक प्रश्न आपण पाहिला होता, यांचा क्रमांक जो की विचारलेला आला होता. ठीक आहे, 9 येते सर, बाकीचे सुद्धा पाहून घ्या. पुढचा इंडियन ओपिनियन. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोठून सुरू करण्यात आलेलं होतं? बंगाल, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स. चला, इंडियन ओपिनियन. इंडियन ओपिनियन हे जे की वर्तमानपत्र दक्षिण आफ्रिकेमधून जे की सुरू करण्यात आलेलं होतं, किती साली साल माहिती का? इंडियन ओपिनियन यस पण ते सुद्धा इंडियन्स बरोबर. इंडियन ओपिनियन साल सांगा फक्त. दक्षिण जे की काय, इंडियन ओपिनियन महात्मा गांधी जे की यांनी सुरू केलेलं, महात्मा गांधींनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशांच्या समुदायाला होणाऱ्या वर्णभेदाविरुद्ध लढण्यासाठी, त्यांना नागरी हक्क मिळवून देण्यासाठी हे जे की राजकीय चळवळीचं एक प्रकाशन होतं. बरं, तर याची तारीख किती येते? 1903, 6 जून 1903 हे जे की यामध्ये. बरं, त्याचबरोबर यंग इंडिया, आणखी काय काय होतं, यस इंडियन ओपिनियन हे जे की महात्मा गांधीजींनी सुरू केलेले वर्तमानपत्र होतं दक्षिण आफ्रिकेमध्ये 1903 राजकीय चळवळीचं प्रकाशन. बरं, भारतीय वंशाच्या समुदायाला होणारे पिळवणूक, त्याचबरोबर त्यांच्या राजकीय नागरी हक्क मिळवून देण्यासाठी हे जे की वर्तमानपत्र सुरू करण्यात आलेलं होतं. बरा, क्रमांक 3 जे की योग्य आहे. यस, पुढचा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरं नाही? स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावरती पूर्णपणे विसंबून राहतात. केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाही. योग्य काय याच्यामध्ये? चुकीचं काय यामध्ये? तर पराक्रमांक 2 क्वेश्चन समजला नाही. केंद्र आणि राज्य यांचा जो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, केंद्र आणि राज्यांचा, त्याचबरोबर राज्यांना वित्तीय स्वायत्तता आहे का त्याच्या संदर्भात जे की काय, कोणतं विधान खरं नाहीये, कोणतं चुकीचं आहे. बरं, तर जे की पराक्रमांक 2, पराक्रमांक 2 हे जे की काय हे चुकीचं आहे. पहिलं जर आपण पाहिलं, स्वातंत्र्यापासून केंद्र आपलं कार्य जे की क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवते की राज्य ही संपूर्णपणे केंद्रावरती विसंबून राहतात. पण याचं जे की उदाहरण आपल्याला लक्षात येईल, GST जो निधी आहे, पण GST संकलन सर्वात पहिल्यांदा केंद्राकडे जाईल, मग ते राज्यांना वितरित करणार, या ठिकाणी मग राज्य काय होतात, केंद्रावरती डिपेंडेंट. बरोबर, आपण पाहतो आता सध्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा इतर राज्यांकडून सुद्धा जे की ओरड आपल्याला पाहायला मिळते की केंद्राकडून आम्हाला निधी मिळाला नाही, बरं GST हप्ता आला नाही, अशा पद्धतीनं राज्य हे केंद्रावरती पूर्णपणे विसंबून आहे. तर हे जे विधान बरोबर आहे. दुसरं, केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाही.
पण केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक आहेत, कधी पाहिजे तेव्हा ते चेंजेस करू शकतात. बरोबर, जसं की याचंच उदाहरण घ्या, जीएसटीचं उदाहरण पहा. टक्केवारी जीएसटीची जी होती, बरोबर, म्हणजे की काही 28%, काही 18%, बरोबर, 28-18, त्याचं सुद्धा जे की काही चेंजेस ते करू शकतात. कोणत्या काही पद काही ज्या 28 मध्ये होते, 18% टक्क्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. अशा पद्धतीनं सुद्धा ते काय लवचिक स्वरूपाचं करता येऊ शकतात ते, बरोबर, वित्तीय स्रोत बाकीचे सुद्धा सर्व. तर हे विधान जे की काय लवचिक आहेत पाहिजे होतं. पराक्रमांक दुसरा जे की काय चुकीचा आहे, खरं नाही आहे. समजलं का प्रश्न? आता लक्षात आला असेल सर्वांना. क्लिअर? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. विवाहित मुलींकरता कायदेश कायदेकारी ताठर प्रशासकीय लवचिक वित्तीय सुद्धा लवचिक आहेत. बरोबर आहे, कायदेकारी जे की काय कठोर ताठर स्वरूपाचे म्हणत आहे. चला, विवाहित मुलींकरता, विवाहित मुलींकरता त्यांच्या माहेरच्या मार्फत, बरोबर, त्यांच्या माहेरकडून साजरा केला जाणारा निग्नोल चाकोबा हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे? अरुणाचल प्रदेश, मणिपूर, लडाख आणि सिक्कीम. निग्नोल चोकोबा. येस, हा तर हा जो की लोकप्रिय उत्सव आहे, विवाहित मुलींना त्यांच्या माहेरी भोजनासाठी आमंत्रित केलं जातं, बरं, विवाहित याच्यामध्ये. आणि जो की काय राज्य, त्या कोणत्या राज्याचा आहे तर जो की पराक्रमांक दुसरा, बरं, पराक्रमांक 2 मणिपूर, बरं, मणिपूर. जसं की आपल्या आपल्या इथं कोणता आहे धोंडा, बरं, जावायला बोलवलं जातं जेवणासाठीच, तसंच तिकडं विवाहित मुलींसाठी असणारा निग्नोल चोकोबा, बरं, निग्नोल चोकोबा हा जो की त्या ठिकाणी आहे. आणि यस, तर जो की काय त्यादी त्या ठिकाणी साजरा केला जातो ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांच्या शेवटी जो की काय हा साजरा केला जातो. आणि यस, विशिष्ट समुदाय आणि सध्या समाज जमातीची संस्कृती आणि परंपरा दर्शवण्यासाठी हा जो की निग्नोल चोकोबा सण आहे. तर यस, मेतई समुदायाचा हा जो की असणारा उत्सव आहे. तर याच्यामध्ये निग्नोल निग्नोल म्हणजे काय तर विवाहित मुलगी, बरं, निग्नोल म्हणजे विवाहित मुलगी आणि चोकोबा म्हणजे आईच्या घरचं जेवण. तर त्या पद्धतीनं तसं आमंत्रण, बरं, ते जे की त्याच ठिकाणी तो जो की सण जो की मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर पराक्रमांक दुसरा हा जो की त्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. सविनय कायदेभंग चळवळ, सविनय कायदेभंग चळवळीच्या बाबतीमध्ये कोणतं विधान खरी नाही आहे? बरं, कोणतं विधान खरं नाही आहे? खान अब्दुल गफार खान ने लाल शर्टवाल्या स्वयंसेवकाचं संघटन करून सरकार विरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली, त्यात कर न देणं हे जे की अंतर्भूत होतं. नागालँडची राणी गेडिन लिव वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारलं, 15 वर्षाच्या असताना शिक्षा झाली. सविनय कायदेभंग चळवळमुळे काँग्रेसची संघटना 21-22 पेक्षा ग्रामीण भागामध्ये बलवान बनली आणि व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. करेक्ट ऑप्शन काय? सविनय कायदेभंग चळवळ. चला
चला, चुकीचं विधान, चुकीचं विधान जे की पर्याय क्रमांक चौथा, व्यापारी समूहाने सरकारला मदत केली तर हे जे की काय होतं, चुकीचं होतं. व्यापारी समूहाने सरकारला मदत केलेली नव्हती. बाकीचे सर्व जे की बरोबर आहे. लाल दंगलेवाले, लाल शर्ट, बरोबर, लाल शर्ट खान अब्दुल गफार खान एक तीव्र अहिंसक मार्गाने सुरू केलेली चळवळ होती, त्यात कर न देणं हे अंतर्भूत. राणी गेडेनलिव नागालँडची 13व्या वर्षी बंड, 15 वर्षाची शिक्षा जे की मिळालेली, आणि 21-22 पेक्षा ग्रामीण भागामध्ये बलवान बनली काँग्रेस, काँग्रेस संघटना. तर हे बाकीचे सुद्धा बरोबर होते, फक्त चौथा जो की काय होता, चुकीचा होता. तर यस, याच्यामध्ये जर आपण पाहिलं सविनय कायदेभंग चळवळीच्या संदर्भात, तर पूर्ण स्वराज्य राष्ट्रसभेला हवं होतं, पण ब्रिटिश सरकार ते द्यायला काय तयार नव्हतं. महात्मा गांधीजींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, 50% शेतसारा माफी, मिठावरचा कर रद्द आणि 50% लष्करी खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण आणि राजकायद्यांची मुक्तता अशा जे की एकूण 11 मागण्या त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे मांडलेल्या होत्या. महात्मा गांधीजींच्या या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं, दडपशाही सुरू केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून जे की 14 फेब्रुवारी 1930 राष्ट्रसभेने महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला काय दिला, आदेश दिला. मिठावरती लादलेला कर गांधीजींना मान्य नव्हता, त्यामुळे कायदेभंगाची चळवळ जे की मिठाचा सत्याग्रह करून करावी अशी कल्पना त्यांना सुचली. आणि 12 मार्च 1930 साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रेला जे की निघाले. आणि 5 एप्रिल 1930 त्यांनी मिठाचा कायदा जो की मोडला. परंतु हे सर्व याच्यामागची असणारी पार्श्वभूमी आपल्या लक्षात आल्या असेल. सविनय कायदेभंगाची सुरुवात, बरं, दिलेला जनतेला आदेश ह्याची तारीख सुद्धा एकदा जाऊन पाहून घ्या, 14 फेब्रुवारी 1930 आणि सुरुवात ऍक्च्युअल याच्यामध्ये मार्चमध्ये, बरं, 12 मार्च 1930. ठीक आहे, तर हे लक्षात येईल आपल्याला. यस, व्हॅलेंटाईनला काय आदेश आणि 12 मार्चला सुरुवात केलेली. ठीक आहे, त्यानंतर ना पोचले कधी तर ते 5 एप्रिल 1930 याचं स्वरूप काय काय होतं ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मिठाचा सत्याग्रह करणं, त्याचबरोबर सरकारी शिक्षण संस्थांवरती बहिष्कार, परदेशी माल दारू अफवा विकणाऱ्या दुकानांवरती निदर्शनं करणं, बरं, ज्याला ज्या या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीनं त्याने हे खालीलपैकी स्वरूप होतं त्याचं ते करण्यासाठीचं. परदेशी मालाची होळी आणि करबंदी हे जे की जनतेला दिलेले काही आदेश होते महात्मा गांधीजींनी. त्यानंतर यस, तेच होतं, एवढंच याच्यामध्ये महत्वाचं होतं आपल्याला. तर सरकारने व्यापारी समूहाने सरकारला मदत केलेली नव्हती, त्यामुळे ते विधान काय होतं, चुकीचं होतं. चला, यांच्याशिवाय देशातील सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेमध्ये सामील झालेल्या होत्या. कोण यांच्याशिवाय, कोण, मौलाना हुसेन अहमद सर सय्यद, जाफर अली खान आणि हकीम अजमल खान. योग्य उत्तर, सर सय्यद अहमद खान, पर्याय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. तर सर सय्यद अहमद खान यांच्या शिवाय जवळजवळ सर्वच व्यक्ती राष्ट्रीय सभेमध्ये जे की सामील झालेल्या होत्या. पर्याय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. महात्मा गांधी सुद्धा राष्ट्रीय सभेत, पर्याय क्रमांक 2 जे की काय बरोबर आहे. पहिल्या अधिवेशनात, काँग्रेसचं पहिल्या अधिवेशनाच्या बाबतीमध्ये काय खरं आहे. प्रशासन कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक, सचिवाची भारतीय समिती रद्द करणं, लष्करावरचा खर्च कमी करणं, अपर वर्माची एकीकरण, त्याचबरोबर त्याच्या विलीनीकरणाला विरोध करणं, कोणतं बरोबर आहे यामध्ये.
आणि क्रमांक तिसरा सर्व बरोबर आहे. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन बरोबर 1885 ला झालेलं, त्याच्यामध्ये काय खरं होत होतं हे सर्व रॉयल कलिंग कमिशनची नेमणूक, सचिवाची समिती रद्द करणं, लष्करावरचा खर्च आणि अप्पर बर्माचं एकीकरण करून त्याचं भारतात होणाऱ्या विलीनीकरणाला विरोध करणं, तर ही जे की तरतुद्या हे सर्व तरतुदी ज्या होत्या तर ह्या सर्व पहिल्या अधिवेशनामध्ये पारित झालेल्या होत्या. पारित करण्याबाबतच्या सर्व होत्या सर्व विधाने म्हणजे की बरोबर आहे. पुढचा वर्तमानपत्र आणि ते कुठून सुरू झाले याच्या आपल्याला जोड्या लावायच्यात. धूमकेतू, नवयुग, सोशालिस्ट, वॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स, कोलकाता, गुंतूर, मुंबई आणि बर्लिन. चला याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक एक या सरळ सरळ जोड्या द्या. धूमकेतू कोलकाता बरं, धूमकेतू कोलकातामधून प्रसिद्ध, त्यानंतर नवयुग गुंतूर, सोशलिस्ट मुंबई आणि व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स जे की बर्लिन. पर्याय क्रमांक एक जे की या प्रश्नाचं उत्तर येईल. त्याचबरोबर नंतर ना यांचे वर्षसुद्धा एकदा पाहून घ्या बरं, सर्व वर्ष काय काय ते, कधी स्थापन झालं काय, कधीपासून सुरुवात आहे, म्हणजे दोन्ही होईल आपल्याला. चला काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी कोणत्या पारंपरिक प्रचार पद्धतीचा जो की वापर केलेला होता. आख्यान, आरती, कथा, कीर्तन. काय म्हणत होते गाडगे बाबा, काय आरती म्हणायचे, कथा म्हणायचे की कीर्तन म्हणायचे? काही लस उत्तर. येस, तर पर्याय क्रमांक चार हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे कीर्तन. कीर्तनाच्या माध्यमातून जे की समाजाला जागृत करण्याचं काम गाडगे बाबा महाराजांनी जे की केलेलं आहे समाजाच्या रूढींना विरोध दर्शवण्यासाठी सुद्धा. तर पर्याय क्रमांक चार हे जे की योग्य आहे कीर्तन बरोबर आहे. तर येस पर्याय क्रमांक चार आहे. पुढचा वर्णन दिलेलं आहे आपल्याला त्यांचं व्यक्ती ओळखायचे. स्कॉटिश मिशन शाळेमध्ये असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले. ख्रिश्चन मिशनरांच्या प्रभावामुळे शिक्षणाच्या सामाजिक सुधारणांचं आणि जागतिक मानवतावादाचं महत्व कळलं. विधवा पुनर्विवाहाला उघडउघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येला विरोध केला. तर कोण सदरील व्यक्ती कोण होते? काय येणार या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. पर्याय क्रमांक तिसरा जे की काय महात्मा ज्योतिबा फुले एका ईश्वरा चाल असतं मानवतावादाचं महत्व. त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरीमध्ये सर्व व्यक्ती काय सर्व मानव सर्वत्र समान आहे मानवतावादाचं महत्व आणि स्त्री भ्रूण हत्येला विरोध पुनर्विवाहाला पाठिंबा आणि स्त्री भ्रूण हत्येला विरोध
स्त्री गृह हत्या प्रतिबंध गृह जे की त्यांनी सुद्धा त्यांच्या घरामध्ये सुरू केलेलं परत हे जे की त्या व्यक्ती कोण तर महात्मा ज्योतिबा फुले. मागचा प्रश्न तोच होता आपला कीर्तन गाडगे बाबांनी सुरू केलेली प्रचार पद्धती. चला तत्ववेत्ते आणि पृथ्वीच्या उत्पत्तीचे संबंधित सिद्धांत कोणतं योग्य आहे यामध्ये? चला याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक चार जे की उत्तर येईल. तर इमॅन्युअल कांट जे की काय वायुरूपी परिकल्पना त्यानंतर लापलास तेजोनिक परिकल्पना त्यानंतर चेंबरलिनचं ग्रहकण परिकल्पना आणि जेम्स जीन्स भरती परिकल्पना पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधीचे सिद्धांत जे की यांनी मांडलं होतं. बरं, लापलासचं लक्षात ठेवू शकता. लापलास तेजनिक बस तीन फक्त याच ऑप्शनमध्ये होता. तर पर्याय क्रमांक चार जे की योग्य आहे. पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी कोणतं विधान बरोबर आहे? योग्य पर्याय काय येईल याच्यामध्ये? पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी जे की काय खोलीनुसार तापमानामध्ये वाढ होते, खोलीनुसार तापमानाची सुद्धा काय होणार आहे, वाढ होणार आहे. तर जे की पर्याय क्रमांक तीन योग्य. खोलीनुसार जे की याची अंतर्गाभ्यामध्ये जे की तप्त सर्वात जास्त तापमान असणार आहे त्या ठिकाणी, त्यामुळं पर्याय क्रमांक तिसरा जो की योग्य. सांद्रीभवनादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेला काय म्हणतात? आर्द्रता अनुभूत उष्णता बाष्पीभवन आणि संप्लवन बफरिंग. बाकीच्यांना क्लिअर आहे सर्वांना? यस, बाकीच्यांना सुद्धा क्लिअर आहे. एकदा रिफ्रेश करा किशोर. चला सांद्री भवनादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेला अनुभूत उष्णता असं जे की म्हटलं जातं. पर्याय क्रमांक दोन जे की योग्य आहे. बरं, अनुद्भूत उष्णता. ऋतू आणि तारीख. बरं, ऋतू आणि त्यांच्या तारखा सांगा. वसंत आय उन्हाळा आयन दिन, हिवाळा आयन दिन आणि शरद संपात. ओके, अकराचा प्रश्न होता. डेली क्लासचा टायमिंग काय? PSI चा आपण 4 वाजता असतो. PSI 4 वाजता आहे. ओके, सकाळचं 11 सेशन आपलं बंद झालं. आपण 11 ऐवजी रात्री 10 वाजताच त्या 10 वाजता एका सेशनमध्ये आपण PYQ घेतोय सर्व. आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर जे की आपला चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे की टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तो टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा, जेणेकरून लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. चला तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक पहिला बरोबर. वसंत संपात हा जो की कधी? मार्च 21. उन्हाळा आयन दिन जो की 21 जूनला उन्हाळा आयन दिन. त्यानंतर हिवाळा आयन दिन 22 डिसेंबर. आणि शरद संपात जो की कधी आहे? सप्टेंबर 23. तर हे जे की या प्रश्नाच्या आपल्या जोड्या होत्या.
पुढचा स्थानिक वारे दर्शवलेले आहेत आपल्याला, चार स्थानिक वारे आहेत नकाशामध्ये, 1, 2, 3 आणि 4. तर ते वारे आपल्याला सांगायचे आहेत कोणकोणते आहे, 1 ला कोणता आहे, 2 ला कोणता आहे, 3 आणि 4 ला. चला सांगा काय उत्तर येईल याचं. स्थानिक वाऱ्यांवरती आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहेत बरोबर, स्थानिक वाऱ्यावरती असणारे प्रश्न, त्याचबरोबर त्याच्या सर्व तो चार्ट सुद्धा एक लक्षात असेल तुमच्या. आणि राज्यसेवेच्या पेपरमध्ये जर प्रश्न याच्यावरती बऱ्याच वेळा विचारण्यात आलेले आहे, स्थानिक वाऱ्यांची असणारी नावं आणि ते कोणत्या भागामध्ये आढळतात, पण त्याचे की याच्यावरती सुद्धा प्रश्न याच्या आधी आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पराक्रमांक 1 आहे. सर्वात पहिला 1 नंबरला सिरोक्को, पर जे की काय सिरोक्को, त्यानंतर न खमसिन इकडे आहे, 3 नंबरला हर्मॅटन आणि 4 नंबरला बर्ग, बरं. हे जे की याच्यामध्ये असणारे वा स्थानिक वारे आणि त्यांचे प्रकार होते याच्यामध्ये सुद्धा आपण पाहूया. पा सिरोक्को 1 नंबरला येणार, त्यानंतर न खमसिन, हर्मॅटन आणि बर्ग, बाकीचे सुद्धा पाहू शकता तुम्ही. पॉम्पेरो या ठिकाणी दक्षिण अमेरिकेमध्ये, सेंटाना, चिनूक हे जे की उत्तर अमेरिका, बोरा आफ्रिकेमध्ये आपले याच्यामध्ये, हे जे हे आफ्रिकेमधले आहेत, बर्ग, खामसिन, सिरोक्को, हार्मॅटन, फॉन, फॉन सुद्धा इकडं, त्यानंतर न बुरान, काराबुरान आणि ब्रिक फिडर हा जो की ऑस्ट्रेलियामध्ये, हे जे की याचे सर्व प्रकार स्थानिक वाऱ्यांचे. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात, थला, मूलक बिंदू, भूकंप नाभी, पातालिक बिंदू आणि भूकंपाचं बाल्य केंद्र. करेक्ट ऑप्शन काय? ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला पर्याय क्रमांक 2 भूकंप नाभी असं जे की म्हटलं जातं, भूकंपाची ज्या ठिकाणी निर्मिती होते इकडं खाली भूकंप, सॉरी ज्वालामुखी नाही, भूकंप, भूकंप नाभी कोणत्या याच्यामध्ये होता तो, तर केंद्र त्याचा. पर्याय क्रमांक 2 बोरा वारे, बोरा वारे कोणत्या प्रदेशामध्ये वाहतात, सायबेरिया, सहारा वाळवंट, एड्रियाटिक समुद्र आणि अंटार्क्टिका. सांगा काही पा वारे, स्थानिक वाऱ्यावरती हा जो की दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. तर हा जो बोरा वारे, बोरा वारा ॲड्रियाटिक समुद्रामध्ये आहे, इथं हा जो समुद्र दिसतोय तर तो ॲड्रियाटिक समुद्र आहे. पर्याय क्रमांक आपला कितवा, पर्याय क्रमांक 3 जो की बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 वाफेचं रूपांतर, वाफेचं रूपांतर बर्फाच्या, बर्फामध्ये होण्याच्या क्रियेला काय म्हणतात, संप्लवन, अभिसरण, बाष्पीभवन आणि बाष्पोश्वसन. वाफेचं रूपांतर बर्फामध्ये, ती वाफ थंड करून मग त्याचं रूपांतर बर्फामध्ये होण्याच्या क्रियेला संप्लवन, संप्लवन असं जे की म्हटलं जातं. पर्याय क्रमांक पहिला बरं, संप्लवन क्रिया पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नद्या आणि त्यांचे उगम, उगम स्थान सांगा, शेवटचा प्रश्न घेऊया आपण हा. नद्या आणि त्यांचे उगम, पेनगंगा, कृष्णा, तुंग, भद्रा आणि कावेरी, गोमंतक, बुदना, ब्रह्मगिरी आणि महाबळेश्वर. काय त्याच उत्तर?
नद्या आणि त्यांचे उगमस्थान पर क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. चला बाकी कोणीच उत्तर दिलं नव्हतं का? सर्वजण मला असं वाटतं लाईव्हला नाहीये. एकदा लाईव्हला क्लिक करा. पर्याय क्रमांक 2 जे की योग्य आहे. पेनगंगा बुधना रांगेमध्ये तिचा उगम आहे. कृष्णेचा 100% महाबळेश्वर बरोबर याच्यावरून सुद्धा आला असतं. हे 2 झाले फक्त, एक माहिती पाहिजे होता आणखी. तुंगभद्रा गोमंतक आणि कावेरी ब्रह्मगिरीमध्ये, तर हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला बाकी तुमचे काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकता, किंवा आणखी प्रश्न पाहिजेत का? चला हा याचे एक उत्तर द्या बरं. खाडी आणि त्यांचे ठिकाणं, खाडी आणि ठिकाण 10 degree, 8 degree, 9 degree आणि डुंकन बोळ काय लिहायचं उत्तर? याचं उत्तर द्या. पर्याय क्रमांक 2 10 degree चॅनल ने जे की काय वेगळं करतं, तर अंदमान निकोबर पासून, अंदमान मोठा अंदमान छोटा निकोबर याच्यापासून, अंदमान निकोबर पासून वेगळा. 8 degree मुळे मिनिकॉय, मिनिकॉय मालदीव पासून. 9 degree मिनिकॉय लक्षद्वीप पासून. आणि डुंकन बोळ जे की लहान अंदमान मोठ्या अंदमान पासून विलग करतात. तर हे जे की या प्रश्नाचं आपल्या जोड्या द्या बरं. तर हे जे की आपण पाहू शकता डुंकन बोळ जे, डुंकन बोळ या ठिकाणी साऊथ अंदमान आणि लिटिल अंदमान, मोठा अंदमान छोट्या अंदमान पासून. 10 degree चॅनल अंदमान निकोबर पासून वेगळं. 8 degree मध्ये मिनिकॉय आणि मालदीव. आणि 9 degree मध्ये मिनिकॉय लक्षद्वीप हे जे की वेगळं करतं. तर ते जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 2 बेट आणि त्याचं वैशिष्ट्य काय, याच्या जोडा काय देईल? चला बाकीचे बरेच विचार करतात. चल लवकर उत्तर, फक्त अक्षय चाले, बाकीच्यांचे आले आले ठीक आहे. चला पर्याय क्रमांक 4 हे जे की या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. चल याच्यामध्ये आपल्याला कोणतं माहिती होतं? यस, तर सालसेटचा श्रीहरिकोटा सर्वांना माहिती असेल. श्रीहरिकोटा जे की काय रॉकेट उतरण्याचं सुद्धा वैशिष्ट्य त्या ठिकाणी. सालसेट 7 बेटांचा असणारा समूह. श्रीहरिकोटा रॉकेट, वेलिंग्टन, वेलिंग्टन हे जे की आपलं नौदल स्थानक आहे, नौदल स्थानक. आणि त्यानंतर व्हीलर बेट हे जे की मिसाईल उतरण्याचं ठिकाण आहे. बरं, मिसाईल रॉकेट हे वेगळं. रॉकेट कुठं? श्रीहरिकोटा. हे जे आपण पाहतो इस्रोचे जे प्रक्षेपण जे होतात ते श्रीहरिकोटामधून होत असतात. बरं, आणि बाकी व्हीलर टेस्टला मिसाईल, बरं, मिसाईल हे जे की त्या ठिकाणी व्हीलर बेटावरून जे की APJ अब्दुल कलाम यांचं त्याला नाव देण्यात आलेलं आहे व्हीलर बेट, व्हीलर याला. तर पर्याय क्रमांक 4 जे की काय येणार आहे, योग्य येणार आहे. पुढचा ह्याचं उत्तर द्या बरं. गडद केलेला जो प्रदेश दर्शवला जातोय, त्रिवार्थाच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शवलेला आहे, तर तो प्रदेश कोणता आहे? त्रिवार्थाच्या मते कोणता प्रदेश आहे?
मध्यम शुष्क उपकष्ण कटिबंधीय दमट उपकटिबंधीय सेवाना आणि उपकटिबंधीय दमट। चला तर याच्यामध्ये सुद्धा ट्रिक चालली असती जरी माहिती नसलं तरी सुद्धा, जे की काय सर्वात मोठा ऑप्शन पराक्रमांक तिसरा उष्ण कटिबंधीय सेवाना कोरडे हिवाळे। तर हा जो प्रदेश आपल्याला दिसतो या ठिकाणी तर तो जो की काय उपकटिबंधीय उष्ण कटिबंधीय सेवाना कोरडे हिवाळे असणारा जो की प्रदेश आहे त्रिवर्ताच्या मध्ये, बरोबर नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार। ठीक आहे चालेल, बाकी कोणाचे जर काही यस ए डब्ल्यू नाही येणार तर यस, बाकी तुमचे जे काही प्रश्न असतील शंका असतील तर विचारू शकता, अन्यथा आपण या ठिकाणी थांबूया। ठीक आहे चेक करा कोण कोणते येतो प्रदेश सर्व त्रिवर्ताच्या मध्ये। चला बाकी कोणाचे काही शंका सूचना असतील तर यस 100% विचारा, अन्यथा आपण या ठिकाणी थांबूया। ओके तेच का, ठीक आहे चालेल, सर्वांना गुड नाईट। उद्याच्या भागामध्ये उद्या नाही तर सोमवारी आपण जे की प्रश्न पाहूया पुन्हा एकदा। चालेल थांबू आपण या ठिकाणी, थँक्यू सो मच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा ठीक आहे, आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका।